नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक शिंदे, सिन्नर ब्रांच ऑफिस। आज आपण आलोय पंडित गीते यांच्या क्षेत्रामध्ये, मुक्काम पोस्ट मेंढी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। पंडित गीते यांनी मल्टीप्लायर 3 ते 4 वर्षापासून वापरत आहे। मका, ऊस, कांदे, टोमॅटो, त्यांनी आता टोमॅटोला मल्टीप्लायर वापरलेला आहे। तर तुम्ही प्लॉटची ग्रोथ वगैरे बघू शकता, फुलं बघू शकता, साईड फुलं दाखवा। आणि याच्यामध्ये या फांद्यांमध्ये खूप सेटिंग झाली टोमॅटोची, हे पण दाखवा मध्ये। तर इतकं खराब वातावरण आहे अक्षरशः इकडे, तर सूर्यदर्शन नाही अजिबात। 8 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे। तर बाकीच्या शेतकऱ्यांचे प्लॉट पिवळे झाले, कोणांचे फुलं गळून गेले, पिवळे पूर्ण असे दांडे पिवळे गळून गेले, पण हा प्लॉट एकदम निरोगी आणि वाढ बघू शकता तुम्ही, कंप्लीट छातीपर्यंत वाढ झालेली प्लॉटची। आणि सगळ्यात महत्वाचं, जिथं जमीन चिकट आहे तिथं सुद्धा हा प्लॉट इतकं सुंदर, तिथं पाणी साचलेलं तिथं सुद्धा। तर मल्टीप्लायरचं कार्य काय तुम्हाला सांगतो मी थोडक्यात, तर पांढऱ्या मुळांची वाढ करणं, मुळी कायम ऍक्टिव्ह ठेवणं आणि जमीन भुसभुशीत करतं मल्टीप्लायर। आणि जर फवारणीमधून दिलं हे फुलं जे जेवढे लागलेले फुलं तर त्याची सेटिंग करतं, एक पण फुल गळ होत नाही। तर प्रत्येक शेतकऱ्याने ना एवढ्या खराब वातावरणामध्ये मल्टीप्लायरचा एकदा वापर करून बघावा, माझी अशी विनंती। आणि तुम्ही पण असे छान रिझल्ट घेऊ शकता मल्टीप्लायरचे। Thank you.